आणि काश्मीर तर शास्त्री म्हणून गप्प करू शकतो, हिला तर गप्पही नाही. टीआरपी हाय होणार आहे. मी प्रेमात पडलो प्राजक्ताच्या त्या 2 सेकंदात. मी खरं सांगतोय कारण अशा ठिणग्या उडाल्यासारखं झालं. तिने त्या नजरेतनं जे भाव दिले ना त्यावेळेस, असं वाटलं की का भांडताय तुम्ही दोघं. मी कोण आहे तर मी शिवोहम आहे. तो इकडे तिकडे कुठे नसून तो माझ्या ते मीच शिव आहे. मला माझ्या आयुष्यातला आता एकही मिनिट काहीही माझं काम सोडून करण्यात रसच नाही आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा, तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. मराठीत लेखनाबद्दल कायम उत्सुकता असते, विविध विषयांवर लेखन केलं जातं आणि कोणता विषय असणार आहे, कोणती कथा असणार आहे याविषयी प्रेक्षकांना कायम उत्सुकता असते आणि अशीच उत्सुकता कायम ठेवणारा चित्रपट येतोय त्याविषयी मी बोलणार आहे. पण आपल्यासोबत जे कलाकार आहे त्यांच्याबद्दल सांगते. महाराष्ट्रातील लोकप्रिय कलाकार प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी आपल्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये. धन्यवाद. कसे आहात तुम्ही? म्हणजे कसे दिसतं? कमाल. आणि उत्सुकता दिसते चित्रपटाबद्दलची, एक्साइटमेंट दिसतेय. फुलवंती या चित्रपटाबद्दल आपण बोलतोय आणि आमच्या चर्चा ऐकल्यास तू बिहाइंड द कॅमेरा काय काय प्लॅनिंग वगैरे कसं चाललं. आणि हा म्हणजे इंटरव्ह्यू सुरू होण्याआधी मी तुम्हाला भेटली आहे, आपण बोललो तर त्याबद्दलही बोलूयाच. पण प्राजक्ता तुझ्यापासून सुरू करते कारण जे काही गाणं आलंय ते कमाल झालेलं आहे. काहीतरी ग्रँड लेवलचं आपण बघतोय असं जाणवतंय त्या गाण्यामधनं. तर त्या गाण्याबद्दलचा अनुभव सुरुवातीला जर सांगितलास तर सध्या त्याबद्दल चर्चा होते आणि अर्थात गश्मीरच्या लुकबद्दलही. तर तुझ्यापासून सुरू करते. फुलवंती सिनेमातला फुलवंती टायटल ट्रॅक आउट झालं आहे आणि फुलवंती ही नर्तिका आहे आणि सबंध भारतभर ती नाचायचे कार्यक्रम दरबारांमध्ये ती पेश करते. तर तसाच दिल्ली दरबारातला तो डान्स आहे बादशाहसमोर जो परफॉर्म होतो आहे. आणि म्हणून सुरुवातीला सिन्स ती दिल्लीत आहे तर सुरुवात आम्ही थोडीशी हिंदीने केली आणि मग ते पूर्ण मराठी गाणं आहे. आणि दिल्लीचा दरबार आहे, पेशवेकालीन कथा आहे त्यामुळे पेशवे आहेतच, पेशव्यांचा दरबार येईलच. सो ग्रँडनेस हा या कथेचा फार महत्त्वाचा भाग आहे. तर त्या पद्धतीनं आम्ही भव्य दिव्य सेटअप आणि उत्तम कथानक यांची सांगड घालून अत्यंत कमर्शियल पण त्याचबरोबर अत्यंत मार्मिकरित्या काहीतरी जगण्याविषयी भाष्य करणारा असा हा चित्रपट घेऊन आलो आहे. आणि फुलवंती गाण्याविषयी सांगायचं झालं तर टायटल ट्रॅक काय म्हणाला, एकतर मुळात फुलवंती सिनेमामध्ये आपण फुलवंती आहोत ह्याचा आनंद, त्याचं टायटल ट्रॅक होतं ह्याचा आनंद, महेश लिमय यांच्या कॅमेरामधून आपण टिपले जातो आहे ह्याचा आनंद, अविनाश विश्वजित दादांनी कमाल कामगिरी केली आहे, आर्या माझी फेवरेट सिंगर तिनं गायलं आहे गाणं. सो सगळ्याच अनुषंगानं मी फारच खुश आहे. पण एक उत्तम नृत्यांगना असणं खऱ्या आयुष्यात आणि ते पडद्यावर साकारणं उत्तम नृत्यांगना, ते कशा पद्धतीनं राहिलं या चित्रपटाच्या निमित्तानं? तेच तर मूळ कारण होतं हा चित्रपट करण्यामागचं, की आपण भरतनाट्यममधून संबंध शिक्षण घेतलं आहे आणि आपण मराठी सिनेमामध्ये कधीच एकतर असे दमदार नाचलो नाही आहोत आणि नर्तिकेची भूमिका कधीही आपण साकारली नाही. तर नर्तिका मध्यवर्ती भूमिकेत आहे आणि ती भूमिका आपण निभावतोय हे किती माझ्या जीवाचं जवळचं असेल तू समजू शकतेस. सो म्हणूनच खरं तर हा चित्रपट निर्माण करायचा, निर्मिती करायचं ठरलं. म्हणूनच तर हक्क घेतले बाबासाहेब पुरंदरे यांची कादंबरी आहे अजरामर आणि पुरंदरे फॅमिलीकडून ते हक्क मिळवून म्हणूनच तर सिनेमा होऊ घातला. खरं तर हेच मूळ कारण आहे आणि त्यामुळे इट्स अ लाईक ड्रीम कम ट्रू. तुला खूप प्रश्न आहेत माझ्याकडे विचारण्यासाठी. गश्मीरला विचारते. व्यंकटधरी नरसिंह शास्त्री हे जे काही आम्ही पोस्टर बघितलं त्याच्यानंतर उत्कंठा आणखीन वाढली गश्मीर कशा पद्धतीने, कारण तू वैविध्यपूर्ण भूमिका करत असतो, मग हिंदीतलं ऐतिहासिक असेल किंवा रियालिटी शोजच्या माध्यमातून असेल, पण आत्ताच्या ह्याच्यात ही भूमिका करणं कशा पद्धतीने राहिलंय तुझ्या, तर ते सांगितलं. मला असं वाटतं माझ्याच व्यक्तिमत्वाची एक न दाखवली गेलेली बाजू मला दाखवत आली. मला असं वाटतं की भूमिकेचा अभ्यास किंवा कॅरेक्टरमध्ये शिरणं वगैरे जे लोक म्हणतात ते मला आजपर्यंत कधीच कळलं नाही. जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नाही आहे, कोण काल्पनिक आहे त्याच्यात तुम्ही शिरता कशी मला नाही कळत. बायोपिक जर का तुम्ही करत असाल एक व्यक्ती जी जगून गेली आयुष्य तिचं, तर मग तुम्हाला त्या व्यक्तीचा अभ्यास, तिची चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत हे सगळं तुम्ही अभ्यास करा आणि त्यात शिरता मग तुम्ही.
जे मुळात अस्तित्वातच नाही त्यात शिरतात कसे ऍक्टर्स हे खरंच मला कोड आहे, जे अजून सुटलेलं नाही मला. मला असं वाटतं की ते जे पात्र आहे ते तुम्हाला तुमच्या आतून शोधून काढायचं असतं. प्रत्येक पात्रामध्ये एक कुठली तरी अशी एक त्याची बाजू असते किंवा त्याचा एक 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 स्वभाव गुण असतो किंवा एक यु नो ट्रेट असते जी तुमच्यामध्ये असते आत्मा कुठेतरी, जी दडलेली असते, जी बाहेर आलेली नाही आहे. सो व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्रीचा जो शांतपणा आहे, जो धीरगंभीरपणा आहे, त्याची बुद्धिमत्ता आहे किंवा त्याची ते कुठेतरी गश्मीर महाजनीमध्ये जे अजूनपर्यंत रिव्हील नाही झाले ते मला शोधून काढायचं. सो शोध हा आतमध्ये असतो, इंटरनल असतो. जेवढं इंटरनलाइज करता तुम्ही कॅरेक्टर तेवढं ते कॅरेक्टर खरं वाटतं असं वाटतं की हाच येतो, कारण ते आतून शोधून काढलेलं आहे. कुठल्या तरी बाह्य गोष्टीमध्ये शिरायचं परकाया प्रवेश वगैरे करायचा प्रयत्न नाही केलेला तुम्ही. सो त्यामुळे मी व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री मी आहे याचा हे आय बिलीव इट, मी आहे तो, यू आर. आणि ते त्या बिलीफनी जेव्हा तुम्ही त्याची वस्त्र धारण करून आणि मग ते टक्कल वगैरे सगळं हे त्या वेशात तुम्ही जेव्हा सेटवरती जाता पेशव्यांच्या दरबारात आणि चालत आत जाता तेव्हा तुम्ही ते आहात हे तुम्हीच बिलीव्ह करायचंय. आणि मग हळूहळू तुम्हाला त्याचं चालणं सापडतं, त्याची चालण्याची पद्धत सापडते, तो खांदे पाडून उभा राहतो का खांदे सरळ ठेवून उभा राहतो, तो बोलताना त्याचे हातवारे कसे होतात, त्याचं मनगट किती हलतं, हे सगळं करता करता सापडायला लागतं. तसा व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री मला ते सापडत गेले. सो एक वेगळी बाजू कश्मीर महाजनीची दिसेल एवढं नक्की आहे, पण तो असे मीच. पेशवाई पगडी असेल किंवा तो काळ तो एरा, खरंच ते करत असताना तुम्ही अर्थात ऍक्टिंग ही एक प्रोसेस आहे पण ते जगत असतं तो काळ तो एरा असतो, कारण सेट आहे तो वावर आहे त्याच्यामध्ये सगळं. हा आय थिंक 95% एका ऍक्टरनी ते जगलं पाहिजे, 5% कॉन्शियसनेस असला पाहिजे. किंवा जे म्हणतात की मी कॅरेक्टर मध्ये शिरलो पण मी बाहेरच येऊ नाही शकलो, मला हेही कळत नाही म्हणजे काय पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी वगैरे झाली असं कसं काय शिरलात आणि बाहेरच येऊ नाही शकलो. हा एक आय फील इट्स अटर नॉनसेन्स अँड रबिश जार्गन लोकांना असं शब्दांमध्ये हे करण्याकरता, पण आय फील 5% तुम्ही बाहेर असता कारण तुम्हाला लाईटचा पण सेन्स असला पाहिजे, तुमचा मार्क तुम्ही हिट केला पाहिजे जेव्हा तुम्ही ते करताय तेव्हा. तुम्ही मी पात्रात हरवून गेलो आणि मग कुठेतरी जाऊन उभे राहून डायलॉग म्हणून उपयोग नाही आहे, सगळ्याचं हो सगळ्याचं भान असलं पाहिजे तुम्हाला. पण 95% तुम्ही त्या विश्वातला एक भाग बनून जगायला हवं मला वाटतं. आणि ते झालं होतं सेटवरती, फक्त माझं नाही तिचं सुद्धा. इंटरवलचा सीन तर तुम्ही मॅडमचा बघितलं पाहिजे, म्हणजे सिनेमाचा इंटरवल मध्यांतर हा त्याचा हायलाइट आहे. कारण ही फिल्म म्हणजे विद्वत्ता आणि कला यामधली लागलेली पैज आणि त्याच्यावरती अख्खी फिल्म आहे. आणि ती पैज जी सुरू होते तिकडनं तो चित्रपट गॅरंटी आहे कोणी सोडू शकत नाही. मग तो चित्रपट संपेपर्यंत खेळून राहतील लोक सीटला, कोण जिंकणार आहे बघा. पण ही जुगलबंदी असणार आहे ती, तर आम्हाला हे कारण केमिस्ट्री ही जी काय आहे ती आम्हाला या निमित्तानं पडद्यावर बघायला मिळणार. तर त्याबद्दल कश्मीर सोबतचा अनुभव असेल आणि कश्मीर प्राजक्ता सोबतचा अनुभव असेल. तू बोला तुम्ही. सी जरी आम्ही हिरो हिरोईन आहोत चित्रपटातले तरी आम्ही हिरो हिरोईन नाही आहोत. आमच्या फिल्ममध्ये कोणीही विलन नाही आहे पण तरीही आम्ही दोघे विलन आहोत इन अ डिफरंट वे. कश्मीर आणि प्राजक्ता मित्र आहेत पण किंवा फक्त ओळखीचे आहेत नाहीत पण, तर त्या तो इमॅजिन करा आमची केमिस्ट्री काय असेल. मला ना हे जे आमचं थोडीशी ओळख थोडीशी थोडंसं अनोळखेपण हे खूप कामी आलं या चित्रपटासाठी आणि व्हेरी मच नीडेड फॉर दिस कॅरेक्टर. आणि पुलवंती पण अशी व्यक्ती आहे ना की एकतर ती संबंध भारतभर फिरलेली मुलगी आहे मराठी, परंतु ती सगळीकडे फिरली आहे, ती वेगवेगळ्या दरबारांमध्ये राजे महाराजांच्या समोर ती नाचली आहे, त्यामुळे अतिशय श्रीमंती आणि सगळं तिने जग पाहिलंय. आणि तिचं तिने म्हणणं सेट केलंय, तिचं तिला एक माहिती आहे ती कोण आहे, तिला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे अतिशय स्ट्रॉंग हेडेड मुलगी आहे जिला स्वतःविषयी अत्यंत अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आणि अशी व्यक्ती जेव्हा कुठेतरी डिवचली जाते तेव्हा तिच्या आयुष्यात वादळ येतं किंवा ते शमतं किंवा आणखी आग लागते किंवा तिला कशाच तरी परिसर स्पर्श होतो असं सगळं ह्याच्यात आहे. आणि
जसं कश्मीर म्हणाला की ती करता करता मला पण ती सापडत गेली, ती याच अनुषंगानं की ती डान्सर आहे तर मग ती बोलताना तिचे हातवारे डान्सर्सप्रमाणे जास्त होतील कदाचित, किंवा तिची देहबोली तशी असेल, डान्सर्सचे डोळे आमचे जे असतात ते आम्ही एक्स्ट्रीम असे असे डान्स करून करून आमचे एक्स्ट्रीम आयबॉल्स एक्स्ट्रीम जाऊ शकतात असे वगैरे पण होतात. सो असं काही तिचं तिच्या देहबोलीमधली तिचे तिचा लहेजा, ती मराठी जरी असली तरी सगळीकडे फिरल्यामुळे मग संमिश्र भाषा आहे, पण जग बघितल्यामुळे तिला जो काही कॉन्फिडन्स आहे स्वतःविषयी तिच्या कलेविषयी तो नेक्स्ट लेवलचा आहे. सो हे साकारताना गश्मीर जेव्हा व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री म्हणून येतो तेव्हा तिचं त्याला त्याच्याशी बोलणं किंवा तिच्याशी इंटरॅक्ट होणं हे प्राजक्ता आणि गश्मीर जसे आहेत त्याचा आम्हाला फार फायदा झाला, मला इस्पेशली खूप फायदा झाला आणि त्यामुळे बहारदार अशी केमिस्ट्री आमची जुळून आली आहे. आणि पुन्हा एकदा गश्मीरसुद्धा अतिशय त्याचं स्वतःचं म्हणणं असलेला हेडस्ट्रॉंग मुलगा आहे, तशी मी पण खऱ्या आयुष्यात मी पण आहे, याचाही फिल्मसाठी खूप फायदा झाला. सो ओव्हरऑल वी मेंट फॉर दिस फिल्म यार गश्मीर. सो खूपच जे जे नीडेड होतं ना ते घडलं आहे. आणि निर्माती म्हणूनही तू करतेस काम, पण त्याच्यातलं जे शिवोहम आहे ते त्याबद्दलही मला जाणून घ्यायचं की ते तुला का नाव ठेवावं असं वाटलं. किती छान प्रश्न आहे, थँक्यू सो मच. कारण खूपच जिव्हाळ्याचं नाव आहे. आम्ही मी गुरु परंपरा फॉलो करते श्रीशेवेश्वरांची, मी रिसायपल आहे, तर त्यांचे जे गुरु होते आदिशंकराचार्य, आदिशंकराचार्यांनी लिहिलेला हा एक श्लोक आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या डिसायपल्सनी त्यांना विचारलं की कोहम मी कोण आहे, तर त्यांनी त्याचं उत्तर देताना असं म्हटलंय की ना मी हे शरीर आहे, ना मी हा आत्मा आहे, ना मी हे मन आहे, ना मी जे वागतोय बोलतोय ते, तर मी कोण आहे तर मी शिवोहम आहे, म्हणजे मी शिव आहे. Wow. तो इकडे तिकडे कुठे नसून तो माझ्यात आहे, मीच शिव आहे. सो हे आदिशंकराचार्यांचं स्तोत्र मला प्रचंड आवडतं आणि त्यातला हा शब्द आहे. आणि किती हा योगायोग की श्री श्री रविशंकरांचे जे गुरु होते तर ते नाव असलेली ही माझी संस्था श्री श्री रविशंकरांनी म्हणजे त्याची वेबसाईट त्यांनी ओपन केली. Wow. त्यांच्या हस्ते इनॉग्रेशन झालं. सो या शिवोहम आणि चित्रपटामध्ये पण आमी ते कुठे कुठे पेरण्याचा प्रयत्न केला. आमचा एक पूर्ण एक सीन आहे जो शिवपिंडी समोर होतोय, मी ठेवलंय मध्ये मध्ये की ती काय झालं की ती ओम नमः शिवाय म्हणते. सो माझं एक पर्सनल कनेक्शन आहे शिवाविषयी आणि ते येतं मग कुठे कुठे फिल्म मध्ये. गश्मीर, प्राजक्ता सोबतचा अनुभव या चित्रपटात काम करण्याचा, तर त्याबद्दल. खूप छान, तिने तिचं काम मन लावून केलं आहे, सिन्सिअरली केलं आहे. आणि मी आत्ताच डबिंग संपवून आलो आहे म्हणून मी मग अशी म्हणलो होते की इंटरवलचा सीन तिने अगदी वाजवला आहे चांगलाच ताकदीने, कारण मी नुकता बघून आलो, मी इंटरवल डब करतो आणि आय वॉज क्वाईट सरप्राईज, कारण तो सीन करत असताना मला तेवढं नव्हतं जाणवत जेवढं ते इम्पॅक्टफुल आता स्क्रीनवरती वाटतंय. आणि त्यात अजूनही मी तुझं विदाऊट डबिंग पाहिला तो पण तरीसुद्धा अप्रतिम दिसत होता. सो ॲज लॉंग ॲज ती तिचं काम चोख करते आणि त्याच्याबद्दल खूप सिरियस आहे, मला तिच्याशी काय प्रॉब्लेम नाही. क्लिअर केलं मला काही काम झाली हा की मग माझं थोडस इरिटेशन येत, तेही मी थोडा वेळ दाखवतो मग सोडून देतो. पण बाकी आय थिंक मला ना माणूस चांगला नका, मी नेहमी म्हणतो चांगला माणूस नकोय मला, मला चांगला कामावरती प्रेम असलेला माणूस द्या. मग तो माणूस म्हणून कसाही असो, म्हणजे ती माणूस म्हणून खूप छान आहे मला तरी म्हणायचं. पण आणि त्या तिचं तिच्या कामावर प्रेम आहे, ती कमिटेड होती फुलवंतीला, ती फुलवंती खऱ्या अर्थाने जे जगता का तुम्ही म्हणताय, तर मला असं म्हणायला वाटलं की ती जगली फुलवंती खऱ्या अर्थाने, कारण ती गेले कित्येक वर्ष तो सिनेमा स्वतःकडे घेऊन आहे, त्याच्या संहितेपासून इन्सेप्शन पासून ज्याला आपण म्हणतो की त्याचा विचार करण्यापासून. सो मला तिच्याबरोबर काहीच प्रॉब्लेम असू शकत नाही, आय एम लाईक व्हेरी हॅपी की पण बोलतानाही आणि तुम्हाला दोघांना भेटताना एक वेगळी एनर्जी आहे. म्हणजे प्राजक्ता जशी आहे किंवा आता ती अध्यात्म असेल किंवा मेडिटेशन या सगळ्या गोष्टींमुळे एक तू शांत एक एनर्जी वाईब असते ना, आणि गश्मीर तर शास्त्री म्हणून गप्प करू शकतो, हिला तर गप्पही नाही. टीआरपी हाय होणार आहे. सी मी निर्वाती पण होते या चित्रपटामध्ये. सो एक
गरज पडेल तिथे एक एक हे नारद मुनींनी लिहिलेली एक कथा आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की नागांनी डसायचं नाही लोकांना, पण काय करायचा, फुत्कार करायचा, हॅलो नीट काम करा आहे हे असलं पाहिजे. सो दॅट हां तो आणला होता मी आविर्भाव निर्माती असल्यामुळे ती एक जबाबदारी आहेच की कश्मीर. तेच माझा प्रश्न असा होता की मला काम करताना खूप मजा आली. तुझी एक वेगळी एनर्जी आहे, म्हणजे तू अर्थात रियालिटी शो मध्ये असे डान्स आणि या सगळ्या गोष्टी करत असतो, तो एक एनर्जेटिक वाईब्स असेल आणि एक शांत वाईब, हे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच जे काही केमिस्ट्री बनली आहे, तर त्याबद्दल मला जर प्राजक्त तुला सांगता स्पार्क्स, आय थिंक स्पार्क्स उडालेत. ते मला मी जसं परत मी परत इंटरवलच्या सीन पडेन फुलवंतीच्या, एक आहे एक सीन करताना अख्खा वेळ ते पेशव्यांशी बोलतायत आणि एका पॉइंटला तो वळून तिच्याशी बोलतो आणि तो तिच्याशी बोलताना माझा माझ्या चेहऱ्यापासून सुरू केला आणि कट करून मध्ये तिचं फक्त एक्सप्रेशन आहे त्याकडे बघताना. बर, म्हणजे मी प्रेमात पडलो प्राजक्ताच्या त्या 2 सेकंदात, मी खरं सांगतोय, कारण अशा ठिणग्या उडाल्यासारखं झालं. तिने त्या नजरेतनं जे भाव दिले ना त्यावेळेस, असं वाटलं की का भांडताय तुम्ही दोघं, तुम्ही किती छान दिसताय एकत्र, का भांडताय. सो ती केमिस्ट्री आणि हे काय ठरवून नव्हतं, मी माझं काम करत होती तिचं करत होती, पण ते दिसलं त्या. तू बघ एकदा एडिटवरती, तू बघ, तुला ते जाणवलं. कश्मीर वारंवार उल्लेख करतोय त्या सीनचा, तर आम्हाला उत्सुकता आहे त्या सीन. पण मी परत मी मग एकदा मी नमूद केलं, मी पुन्हा हे नमूद करेन की येस इंटरवलचा सीन इंटरवलचा सीन आहे, पण चित्रपटाचा एंड सरांनी पण खाल्लेला आहे अख्खाच्या अख्खा, थॉट वाईज सुद्धा आणि परफॉर्मन्स वाईज सुद्धा. म्हणजे का व्यंकटधरी नरसिंह शास्त्री का शास्त्री बुवा आहेत आणि का वेदांत सूर्य आहे, त्याचं उत्तर तुम्हाला तेव्हा मिळतं. सो पण छान ती केमिस्ट्री दिसते, केमिस्ट्री. आय फील, मी म्हणलो ना, मी मला तेव्हा सीन करताना मी माझ्यात इतकं गुंतलेलो होतो की मला तो तेवढा जाणवला नाही. लोक आता मी ऑडियन्स म्हणून पाहिलं तर आय वॉज लाईक अरे, बट डू यू थिंक इट्स रेअर असं क्वचित किंवा प्रत्येक वेळी होत नाही, जेव्हा को ऍक्टर सोबतची जी काही लेंथ आहे, जो कनेक्ट आहे 100%. आय फील का तुम्ही मला सांगा की हिरो हिरोईन ला एकदा चित्रपट कंप्लीट झाला की सतत तुम्ही 24 तास एकत्रच राहायचं, कुठे जायचं एकत्र राहायचं, एकत्र दिसायचं, आणि सुरू होण्याआधी पण ते करतात निर्माते आणि चांगले दिग्दर्शक जर का असतील तर एकत्र राहा, एकत्र जेवा, एकत्र हे करा, एकत्र करा, इट वर्क्स. कारण सी तुम्ही जगताय ना ती भूमिका, जरी 95% जगत असलं तरी जगताय ना. एक काय होतं ना, एक एक अनसीन भिंत जी असते ना दोघांच्या मधली, ती कोलॅप्स झाली पाहिजे तुम्ही शूट सुरू करण्या अगोदर. म्हणजे ते खूप गरजेचं आहे आणि हे थिएटरमध्ये आम्ही शिकलेलो आहे की थिएटरमध्ये हे होतं. सो हे दोघांची केमिस्ट्री वर्क करण्याकरता दोघांनी एकत्र टाइम स्पेंड करणं, दोघं एकमेकाशी थॉटनी पण नाही फिजिकली सुद्धा कम्फर्टेबल असणं, कारण ते स्क्रीन वरती दिसतं अगदी, आणि ते नसेल तर हे हा आमच्या प्रोफेशनचा भाग आहे. सो त्याला त्या इनहिबिशन दोघांच्या मधल्या गेलेल्या असल्या पाहिजेत. तुम्ही एकमेकांना काहीही बोलू शकलं पाहिजे, मी तिला काही बोलू शकलो पाहिजे, ती मला काही बोलू शकली पाहिजे, आणि त्याचं म्हणजे तो ओपननेस असला पाहिजे दोघांमध्ये. तो नसेल तर तो नाही ते वर्क करत नाही तर ते स्क्रीनवरती. सो हे 99% ऑफ द टाइम्स, कधी कधी अशी पण उदाहरणं आहेत की दोघांच्यात, पण भांडण सुद्धा प्रेमाचाच एक प्रकार असतो. मी तुम्हाला सांगतो की माझ्या मी आत्ता तिला सांगतो की माझ्या वडिलांचं आणि रंजना ज्या होत्या मोठ्या कलाकार तेव्हाच्या, मुंबईचा फौजदार, झुंज सगळे हिट, ते झाल्यानंतर शॉर्ट असे अबाउट टर्न करायचे आणि निघून जायचे, एक शब्दही नजरेल नजर पण नाही मिळवायचे इतकं, आणि रोमॅन्टिक सीन द्यायचे एकत्र येऊन आणि त्याच्यात स्पार्क सोडायचे. कडाक्याचं भांडण, आधी कडाक्याची मैत्री होती, आता कडाक आधी अगदी घट्ट मैत्री होती, आता नंतर कडाक्याचं भांडण झालं. भांडण पण काहीतरी होतं, भांडण होतं, काहीतरी असलं पाहिजे दोघांमध्ये. हा, तर ती केमिस्ट्री स्ट्राईक होते कारण काहीतरी स्पार्क सोडत असतात दोघांमध्ये. सो ते कनेक्ट असणं फार गरजेचं असतं. ऑल्सो आणि मी याला पुष्टी देईन ना की जेव्हा उत्तम लेखक असतात तुमच्या मदतीला, शब्दांची साथ असते, कथेची बांधणी असते. म्हणजे या बाबतीत आम्ही दोघेही फार लकी आहोत की आम्हाला संवाद लेखक म्हणून प्रवीण तरडे लाभलेत आणि मूळ कथा बाबासाहेब पुरंदरेंची आहे. मूळ जर आडत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, तर ते आहे कथेमध्ये, ते आहे शब्दांमध्ये, ती ताकद आहे, ती जान आहे. मग आम्हाला ॲक्टर्सना सोपं जातं ते इम्प्लिमेंट करायला, तर त्याची आम्हाला मला तर इस्पेशली खूपच खूपच मदत झाली. फुलवंतीबद्दल बोलतोच आहे, पण कश्मीर यू आर अनस्टॉपेबल, म्हणजे तू काही ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, म्हणजे विविध भूमिका असतील किंवा
काही करत नसेल तर तो डान्स, तुझं डान्स डान्स क्लासेस आहेत आणि तिथे काही करणं असेल, किंवा आता बॅक टू बॅक जे रियालिटी शो केलेस तू, झलक दिखलाजा असेल किंवा आत्ताचा खतरों के खिलाडी, हे तुला आवडते रियालिटी शोजचा भाग होणं काय वाटतं? मी शोज तेच स्वीकारले आतापर्यंत ज्याच्यात मला माझं टॅलेंट दाखवत येणार आहे. खतरो असो तर स्टंट बेस्ड शो आहे, सो मी ॲक्शन वगैरे करतो, मला ॲक्शन करायला आवडते, तो माझा वीक पॉईंट आहे सिनेमात. मला डान्स तेवढं नाही आवडत जेवढं मला ॲक्शन करायला आवडतं, मला असं वाटतं की मी खूप छान ॲक्शन करतो. ॲक्शन म्हणजे स्टंट्स करणं इज नॉट ॲक्शन. ॲक्शन करताना हिरो एक प्रकारची ॲक्शन करतो आणि स्टंटमॅन एक प्रकारची ॲक्शन. काही लोक ॲक्शन करताना हिरो दिसतात, तुम्हाला ती हिरोईक ॲक्शन करायला आवडतं, त्यामुळे मी खतरो केलं. झलक केलं कारण मला डान्सचे वेगवेगळे प्रकार शिकायला मिळाले, माझी बॉडी परत फिटनेसमध्ये आली, सो मी तसे करतो. बाकी मी सिनेमाला फोकस्ड आहे. मी खतरो करून आलो आणि 3 दिवसाचा मी फुलवंतीच्या सेटवरती होतो, शेवटचं शेड्यूल संपवायला. सो आणि आहे विविध प्रकारचं माझ्याकडे, ही मला असं वाटतं की आत्तापासनं पुढची 11 वर्ष ही माझी प्राईम आहेत. ह्या 11 वर्षात मी जे करीन ते पुढचे 20 वर्ष मला पुरणार आहे. मला माझ्या आयुष्यातला आत्ता एकही मिनिट काहीही माझं काम सोडून करण्यात रसच नाही आहे. मला रसच नाही. मी आणि मी असलो कुठे तिकडे तरी सुद्धा मी एन्जॉय नाही करत. आता कालच मी काहीतरी पार्टीचं फुटेज कोणाला दाखवलं, आमच्या त्या टीमचं झाली वगैरे सगळे मी नाही जाऊ शकत, कारण मी रमतच नाही. मी येऊन एखादं पुस्तक वाचेन किंवा पुढच्या संहितेवर काम करेन. ही 11 वर्ष फार महत्वाची आहेत आणि मला जे प्रचंड आवडतं करायला म्हणजे सिनेमा. त्यात मी जर का ह्या 11 वर्षात सिग्निफिकंट काम करत नाही गेलो तर एकच आयुष्य आहे. मॉर्टॅलिटीशी पण थोडंसं कनेक्टेड राहिलं पाहिजे माणसं, आपण काहीतरी म्हणणार. ही 11 वर्ष प्राईम आहेत, त्यामुळे हे जे विविध काम येत राहतं सतत, हे पण येतं तिथे पण येतं तिथे पण येतं, कारण एकतर मी चूज मी उठसूट काही पण करणार नाही, पण मग मला सतत मला काहीतरी क्रिएट करायचं आहे ॲट ऑल टाइम्स, कारण ही 11 वर्ष मोलाची आहेत, ही वाया नाही घालवू शकत मी एक मिनिट घातला. पण ते बोलताना जाणवतं तू किती पॅशनेट आहे कामाबद्दल किंवा ज्या आवडी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, अँड इट्स गुड. म्हणजे बघायलाही आम्हाला छान वाटतं, वेदर इट इज झलक दिखला जा असेल, खतरो असेल, किंवा आता मग फुलवंती असेल. आणि पॅशननी फिल्म बनते, फुलवंती ही पॅशननी बनली. माझं असं प्रामाणिक मत की सिनेमा, मोठा सिनेमा बनवायला तुम्हाला खूप पैसे नाही लागत, एनर्जीने सिनेमा बनतो. 3 किंवा 4 लोकांची एनर्जी असते, ती जर का इंटॅक्ट असेल ना तर चित्रपट उत्कृष्ट बनतो. जे तू म्हणतेस की ते पॅशन दिसतं त्यामुळे आम्हाला मजा येते, ती ऑडियन्सला ती एनर्जी फील होते. त्यामुळे फुलवंती मला असं वाटतं पैशापेक्षा सुद्धा जास्त एनर्जीजनी बनलेला आहे. तिची एक एनर्जी होती फुलवंतीचं, तिचं एक वेळ होतं ते की मला फुलवंती करायचं आहे, मी एक व्यंकट शास्त्री म्हणून ते टक्कल लावून 16-16 तास फिरत होतो, वॅनिटीमध्ये कोंडून घेतलं होतं स्वतःला, कारण ते टक्कल लगेच निघतं वगैरे, घाम नाही शकत वगैरे. सो 16-16 तास मी ते करत होतो. माझं एक एनर्जी, सकाळी 7 वाजता जाऊन मी स्पॉटला उठवायचो सेटवरती. हो मी 5:30 व्यायाम करून 7 वाजता सेटवरती पोहोचून पहिलं चहा, मग दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सगळे रेडी होते चहा बिया घेऊन सकाळी येतात, मेकअप वाल्याला चल नाश्ता पटापट वर गेलो ते टक्कल लावायला, मग तुम्ही शॉर्ट मार दुपारी 2 वाजता लावा, पण मी 7:30-8 रेडी टक्कल. सो ही एनर्जी असते ना, ह्या एनर्जीनी ऑटोमॅटिकली क्रू पण एनर्जेटिक व्हायला लागतो. सो या 3-4 लोकांची एनर्जी कायम इंटॅक्ट असली पाहिजे, त्यांनी प्रोजेक्ट बनतं. पैसे सेकंडरी आहे, गरजेचं आहे पण सेकंडरी. पण प्राजक्त जसं मी आता घश्मी, मला फार आनंद होतो निर्माते मी आहे पण आमचे ऍक्टर्स एवढे पॅशनेटली बोलतो. हो ते एक असणार की अरे छान होतं सगळं. पण आम्ही देखील प्राजक्ताला बऱ्याच इव्हेंटमध्ये जेव्हा केव्हा भेटत होती तर फुलवंतीविषयी बोलत होतो, तर लवकरच असं ती म्हणत होती आणि आता आपण त्या चित्रपटाबद्दल बोलतोय, छान गोष्ट आहे. पण प्राजक्ता जसं काश्मीरलाही मी विचारलं, तू जसं मेडिटेशन असेल, पुस्तक वाचन असेल किंवा अध्यात्म याबद्दलचं जसं तू मगाशीही सांगितलं, या सगळ्या गोष्टीचा कलाकार म्हणून काम करताना फायदा होतो का आणि तो कसा? डेफिनेटली होतो. एक तर मेडिटेशन मी वारंवार सांगते, तुमचं डोकं थाऱ्यावर आहे तरच तुम्ही अलाइंड आहे तुमची एनर्जी, तरच तुम्हाला काहीतरी करायला सुचणार आहे. तुमचं जर मनच धावतंय सैरावैरा इकडे तिकडे आणि थॉट प्रोसेस क्लिअर नाही आहे तर तुम्ही काही नाही करू शकणार आयुष्यात. तर आधी जाणून घ्या की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, ते पचवा आणि मग वर्क टुवर्ड्स इट. ह्यासाठी मला आहे ना प्राणायाम, योग आणि ध्यान फार मदत करतं. नाचाची पण मला खूप हेल्प होते कारण मी भरतनाट्यममुळे ती पण एक अलाइनिंग एनर्जीचीच प्रोसेस आहे. भरतनाट्यम डान्ससुद्धा जे योग करतं तेच भरतनाट्यम पण करतं, त्यामुळे कलाकार म्हणून या सगळ्या गोष्टींची खूप मदत होते. आणि फक्त कलाकार म्हणून मदत होते असं नाही, माणूस म्हणून मदत होते आणि सगळ्यांनी ते केलं पाहिजे असंही माझं म्हणणं आहे. की आतून जे आपण आता इतके सी आपण कलियुगातच आणि आपल्या हातात आणि सगळ्यांच्या डोळ्यासमोर टी व्ही आणि मोबाईल आहे, आपल्यासमोर इतकं डिस्ट्रॅक्शन आहे, आपल्याला नेमकं काय हवं आहे माहिती नाही, आपल्याला नेमकं काय करायचं आहे माहिती नाही, आपण जे करतो आहे
आपण प्रेझेंटमध्ये इतके कमी राहतो, इतके आपण भविष्यभूतमध्ये असतो की आपण वर्तमानात राहत नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूपच आपलं लाईफस्टाईल आणि आपलं आयुष्य एका वेगळ्या दिशेला घेऊन चाललेत आणि खाली खाली घेऊन चाललेत. आय थिंक एक माणूस म्हणून सुद्धा ह्या गोष्टी मला खूप मदत करतात. नक्कीच. आणि हास्य जत्रा सारखा जेव्हा शो तू करते जिथे लाफ्टर असतो आजूबाजूला, पॉझिटिव्ह गुड वाईब्स असतात. यस यस, मी तिकडे हा हसायला जाते. मी अँकरिंग वगैरे हे ते लोक म्हणतात म्हणून किती सहा लिंक्स असतात मला. क्या ही करते हम हसले की सुंदर दिसायचं आणि हसायचं आणि गोड गोड बोलायचं. पण मला वाटतं हास्य जत्रेच्या माध्यमातूनही तू घराघरात पोहोचली प्राजक्ता. म्हणजे तू आता म्हणते सहा लिंक्स असतात, बसायचं हसायचंय, पण तेही एनर्जेटिकली त्या सातत्याने करणं ही पण एक महत्त्वाची गोष्ट. अरे पुण्याचं काम. करोना काळामध्ये सगळ्या हॉस्पिटल्समध्ये, म्हणजे बहुतांश हॉस्पिटलमध्ये टी व्हीवर हास्यजत्रा लावलं होतं. आत्तासुद्धा एअरपोर्टवर, मी परवा दिवशी नागपूर एअरपोर्टवर हास्यजत्रा चालू होतं. सो करोना काळामध्ये जे एवढे फीडबॅक्स आलेत की हास्यजत्रेमुळे आम्ही तरलो. सो मला एका पॉईंटला वाटलं हे पुण्याचं काम करतो आहे आपण, लोकांना हसवणं हे या घडीला इतकं महत्त्वाचं आहे जेव्हा की लोक फ्रस्ट्रेटेड आहेत. सो ॲट अ पॉईंट ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माझ्यासाठी ते काहीतरी होतं की हे पुण्याचं काम आहे, हा हे करत राहा, बाकी सगळं गौण आहे. चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा, पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा, आणि वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. थँक्यू.